पहिला प्रश्न पाहणार आहोत, अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन आहेत कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, बराक ओबामा, जो बायडन. याचे उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 27वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणाचा पराभव केला? ऑप्शन आहेत जो बायडन, बराक ओबामा, कमला हॅरिस, मिशेल ओबामा. तर याचे योग्य उत्तर आहे कमला हॅरिस. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी 2017 ते 2021 पर्यंत युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. ते कितवे अध्यक्ष होते असा प्रश्न आहे. ते 45वे अध्यक्ष होते. दोन हजार 47व्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प कोणत्या राजकीय पक्षाचे उमेदवार आहेत? डेमोक्रॅटिक पक्ष, रिपब्लिकन पक्ष, फेडरल पार्टी, लिबरा पार्टी. याचे योग्य उत्तर आहे रिपब्लिकन पक्ष. रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह कोणते? गाढव किंवा कोल्हा, हत्ती, कुत्रा, वरीलपैकी काही नाही. तर याचे योग्य उत्तर आहे हत्ती. दोन हजार 2024 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 538 मतांपैकी किती मतांची गरज आहे? बहुमत मिळवण्यासाठी 270 मतांची आवश्यकता आहे. डोनाल्ड ट्रम्प युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष म्हणून किती वेळा निवडून आले? 2रा निवडून आलेले आहेत. पहिल्यांदा 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून 2017 ते 2021 आणि आता 47 राष्ट्राध्यक्ष म्हणून 2025 पासून त्यांची कारकीर्द सुरू होईल. 47व्या राष्ट्रपती पदाच्या 2024 निवडणुकीत कमला हॅरिस कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवार आहेत? डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आहेत. अमेरिकेचे 49वे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर त्या कमला हॅरिस आहेत. युनायटेड स्टेट्सचे 50वे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? JD Vance, जो बायडन, जॉन टायलर. यापैकी योग्य उत्तर आहे JD Vance. खाली वारंवार विचारले जाणारे प्रश्नही दिलेले आहेत, ते तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहून घ्या, ज्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. असेच क्विज सोडवण्यासाठी क्विज सेक्शनमध्ये जा, तिथे तुम्हाला क्विज मिळतील. आणि बाकीच्या माहितीसाठी वरील टॅबवर पहा. भेटूयात पुढील क्विजमध्ये. थँक्यू.